दीक्षा भूमि में इस बार 66वां धम्म चक्र प्रवर्तन दिन समारोह में डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के अनुयायियों की भारी भीड़ उमड़ेगी। पिछले दो दिन से लोग आ रहे हैं, दूसरे राज्यों के अनुयायी भी पहुंच चुके हैं। रविवार 2 अक्टूबर से धम्म चक्र प्रवर्तन दिन कार्यक्रम की शुरुआत होगी। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर स्मारक समिति के सचिव डॉक्टर सुधीर फूलझेले ने पत्र परिषद में बताया कि भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने 14 अक्टूबर 1956 को विजयादशमी के दिन दीक्षा भूमि में लाखों अनुयायियों के साथ धम्म दीक्षा ली थी। 2 अक्टूबर को शाम 5:30 बजे स्मारक समिति सदस्य कमल गवई की अध्यक्षता में महिला धम्म सम्मेलन होगा। 3 अक्टूबर को समिति के अध्यक्ष भंते आर्य नागार्जुन सुरई ससाई की उपस्थिति में बौद्ध धम्म दीक्षा कार्यक्रम होगा। 4 अक्टूबर को सुबह 9 बजे दीक्षा भूमि में पंचशील ध्वजारोहण होगा। 10:30 बजे थाईलैंड के भिक्खु संघ की ओर से दीक्षा भूमि पर 56 फीट की बुद्ध प्रतिमा स्थापित करने के लिए भूमि पूजन होगा। दिन भर धम्म दीक्षा कार्यक्रम चलेगा। 6:00 बजे भंत आर्य नागार्जुन सुरई ससाई की अध्यक्षता में धम्म परिषद होगा, जिसमें 51 थाईलैंड मलेशिया सहित देश विदेश के भंते शामिल होंगे। 9:00 बजे सीमा पाटिल का पोवाड़ा गायन और बाबा साहेब के जीवन पर आधारित लघु नाटिका का मंचन होगा। 5 अक्टूबर को सुबह 6:00 बजे स्मारक समिति की ओर से बुद्ध भीम गीतों का कार्यक्रम धम्म पहाट, 9:00 बजे भंते गणों की सामूहिक बुद्ध वंदना होगी, दीक्षा दी जाएगी। 6:00 बजे भंते आर्य नागार्जुन सुरई ससाई की अध्यक्षता में मुख्य कार्यक्रम होगा। प्रमुख अतिथि के रूप में केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, केंद्रीय राज्य मंत्री रामदास अठावले, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदि उपस्थित रहेंगे। झंडा वंदन आणि समता सैनिक दलातर्फे मानवंदना देण्यात येईल। सकाळी 10:30 वाजता काही थायलंडचे दानदाते आणि भिक्खू संघांनी 2006 मध्ये दीक्षाभूमीवर एक मोठी बौद्ध प्रतिमा देण्याचे कबूल केले होते, तेव्हा श्री सदानंद फुलझेले सेक्रेटरी होते आणि त्यांची इच्छा होती की बाबासाहेबाचा एक मोठा पुतळा जो दीक्षाभूमीवर लावलेला आहे त्यालाच फुल साईज करायचा, कारण तो पुतळा म्हणजे बाबासाहेबांनी ज्या वेळेस दीक्षा दिली त्यावेळेस तो डायसवरचा पुतळा आहे, धोतर घातलेला, तर तो पुतळा फुल साईज करायचा आणि एक भगवान बुद्धाची ही मूर्ती बसवायची। तर त्यावेळेस भंते अनेक थायलंडचे यांनी सदानंद फुलझेले यांना आश्वासन दिलं होतं की अशी मूर्ती आम्ही थायलंडकडून देऊ, आणि मध्यंतरी खूपदा त्यांच्याशी पत्रव्यवहार, ते स्वतः येऊन गेलेत, त्यांचे आर्किटेक्ट्स येऊन गेलेत आणि ती मूर्ती त्यांनी 2019 मध्ये बनवणं सुरू केलं। आज तो जवळपास 75% त्या मूर्तीचं काम झालेलं आहे, ती 10 वेगवेगळ्या पार्ट्समध्ये आहे। अपेक्षा आहे की 2 वर्षामध्ये ती मूर्ती पूर्ण होईल आणि ती मूर्ती 10 वेगवेगळ्या कंटेनरमध्ये नागपूरला आल्यावर त्यांचेच लोक येऊन इथे जवळपास त्याला वेल्डिंग करतील। वेल्डिंगलाही 6-7 महिने लागण्याचा, म्हणजे जवळपास 2-2.5 वर्षानंतर ती मूर्ती दीक्षाभूमीवर तयार होईल। त्या मूर्तीच्या जागेचं त्यांच्या थायलंडच्या संस्कृतीप्रमाणे जेव्हा त्यांनी मूर्ती बनवणं सुरू केलं तेव्हा तिथं 10,000 भिक्षूंच्या उपस्थितीमध्ये त्यांनी त्या मूर्ती बनवण्याचं उद्घाटन म्हणा किंवा सुरू करण्यासाठी प्रार्थना केली, वंदना केली। आता ज्या जागेवरती मूर्ती बसवायची आहे ती जागा 2006 मध्ये जिथे बाबासाहेब आणि भगवान बुद्धांचे पुतळे आहेत त्याच्या समोरचं जे लॉन आहे तिथे बसवण्याचं असं ठरवलं होतं, पण त्यानंतर महाराष्ट्र सरकारनं एक डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट, दीक्षाभूमीचा एक विकास आराखडा तयार केला जो अजून थंड्या बसण्यातच आहे, तर त्यामुळं ती मूर्ती तिथे बसवता येईल का नाही येईल हे आज सांगता येत नाही, पण त्यांची इच्छा होती तुम्ही बसवा कुठेही दीक्षाभूमीवर, आम्हाला त्याचं भूमिपूजन त्यांच्या धार्मिक पद्धतीने करायचं आहे। तर मंगळवार दिनांक 4 तारखेला सकाळी 10:30 वाजता
थायलंड येथील भिक्खू संघातर्फे पवित्र दीक्षाभूमीवर या बौद्ध प्रति 56 फुटाची ही बौद्ध प्रतिमा देण्यात येणार आहे। तर त्या जागेचं भूमिपूजन ते करतील। कैमरा पर्सन राजकुमार मोहड़ के साथ अभिषेक पानसी, BCN न्यूज़, नागपुर।